मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचे मूलभूत परीक्षण 5 जून 2023 पासून सुरू आहे. सदर प्रशिक्षणाकरता 1454 प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस घटकातून हजर झाले आहेत. सदर नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे एकूण 9 महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण असतं. सदर बॅचचं 3 महिन्यांचं मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झालंय. प्रशिक्षणार्थी यांची तिमाही परीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या गणेशोत्सव बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशिक्षणार्थी यांनी मुक्तपणे खेळांचा आनंद लुटावा आणि मागील काळातील खडतर प्रशिक्षणाच्या तणावातून मुक्त होऊन कर्तव्यासाठी ताजेतवानं व्हावं या हेतूनं प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर यांनी मागील 3 दिवस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून प्रशिक्षणार्थ्यांना संधी दिली होती. 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर विविध क्रीडा स्पर्धांकरता पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 1454 प्रशिक्षणार्थ्यांना एकूण 8 संघात विभागण्यात आलं. सांघिक विभागातून कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर धावणे, 4x100 मीटर रिले, 12.5 किलोमीटर क्रॉस कंट्री, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, कॅरम, बुद्धिबळ तसेच कुस्ती इत्यादी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 14 सप्टेंबर 2023 रोजी 7 वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केलं. त्यानंतर दिनांक 14, 15, 16 या 3 दिवस प्रशिक्षण केंद्राच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान, महाराणा प्रताप मैदान आणि राणी लक्ष्मीबाई मैदान येथे वरील विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. सदर क्रीडा स्पर्धांचा समारोप दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे हरिभाऊ सिंह, अधीक्षक जिल्हा कारागृह सोलापूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हाधिकारी आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विजेते स्पर्धकांना बक्षिसं देण्यात आली. सदरवेळी प्रशिक्षणार्थी खेळाडूंचं नेत्रदीपक संचलन झालं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूरच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली कडूकर यांनी केलं. सदरवेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांची नोकरी त्रासाची असून पोलिसांवर समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी असते, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असून अशा क्रीडा स्पर्धा या कामी निश्चितच उपयुक्त ठरतील. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय उपप्राचार्य श्रीमती अनुराधा उदमले यांनी केलं. तर सदर कार्यक्रमाची सांगता ध्वजावतरण व सायोनाराने झाली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.